मजबूत निर्माण की जान सहप्रायोजक सहकाराची समृद्ध परंपरा बुलढाणा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी रवी मसाले स्वाद हमारा विश्वास तुम्हारा आदर्श महिला नागरी सहकारी बँक लिमिटेड महिलांनी महिलांसाठी चालवलेली बँक एएसआर इंडस्ट्रीज स्पेशलिस्ट इन डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग बीएमसी एचएमसी फीचर्स आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड हजारो विद्यार्थ्यांचे एमबीबीएस चे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव क्लासेस रेनबो सोलार रेनबो वर्ल्ड क्लास प्रोडक्ट फ्रॉम गीता इंडस्ट्रीज औरंगाबाद सर्व क्षेत्रात मोठी स्पर्धा जाणवतीय आणि याचं मुख्य कारण म्हणजे शिक्षणाचा प्रसार वाढत्या स्पर्धेमुळे आपल्यातल्या गुणवत्तेला खूप महत्व आलं असून हीच गुणवत्ता आज विकासाच्या टप्प्यावर महत्वाची ठरतीय तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचल्यामुळे विषमता कमी होऊन शिक्षित समाज बनवण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय ते यामुळेच निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाल्यानंतर मराठवाडा आणि आसपासचा प्रदेश भविष्यातल्या शैक्षणिक स्पर्धेत मागे फेकला जाऊ नये ही दूरदृष्टी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 सुमारास औरंगाबाद मध्ये पीपल्स एज्युकेशन नावानं मराठवाड्यातली पहिली शिक्षण संस्था उभारून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिकात्मक असं पहिलं पाऊल उचललं पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद मध्ये 1950 सुमारास स्थापन केली ती संस्था स्थापन करण्याचा त्यांचा मूळ उद्देश इतका चांगला होता कारण मराठवाडा मुळामध्ये स्वतंत्र झाला 17 सप्टेंबर 1948 रोजी म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 13 महिन्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला अशा वेळी मराठवाड्यातल्या लोकांची शिक्षणाच्या बाबतीत हेळसांड होऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यामध्ये शिक्षणाची गंगा सुरू करण्याच्या उद्देशाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत औरंगाबाद मध्ये आणि पर्यायाने मराठवाड्यामध्ये शिक्षणाचं मोठं जाळं विणण्याचं काम केलेलं आहे आणि त्यानंतरच मराठवाड्यामध्ये आज जो काही शिक्षणाचा प्रसार झालेला दिसत आहे जे काही आज मराठवाड्यामध्ये शिक्षण संस्था आणि शिक्षण वाढलेलं आहे त्याचं कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेली दूरदृष्टी शिक्षण हे भविष्यातील प्रगतीचं महत्वाचं अंग ठरणार हे बाबासाहेबांनी तेव्हाच ओळखलं होतं तळागाळातील समाजासह अन्य गोरगरिबांना राष्ट्रीय प्रवाहात येता यावं म्हणूनच बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली याच मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरानं देशाला शिक्षण क्षेत्रात अनेक दिग्गजांची देणगी दिल्याचं इतिहास सांगतो समाजाच्या आणि जातीच्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात खऱ्या अर्थानं शिक्षणाची गंगा आणली पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे या संस्थेची स्थापना जी 1945 साली मुंबई येथे झाली व औरंगाबाद नागसेनवन येथे 1950 साली करण्यात आली जे प्रथम आजचे जे काही मिलिंद महाविद्यालय आहे ते पहिले पूर्वीचे पीएस महाविद्यालय म्हणून ओळखले जायचे आणि कालांतरानंतर ह्या बाबासाहेबांनीच या महाविद्यालयाला मिलिंद महाविद्यालय असे नाव दिले आणि या परिसराला नागसेनवन असे नाव देण्यात आले पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा जो काही बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे इज नॉट मिअरली टू गिव्ह एज्युकेशन बट टू गिव्ह एज्युकेशन इन अ सच अ मॅनर ॲज टू प्रमोट इंटेलेक्च्युअल मॉरल अँड सोशल डेमोक्रेसी अँड दिस इज वॉट मॉडर्न इंडिया नीड्स अँड दिस इज वॉट ऑल द वेल विशेस ऑफ इंडिया डू तर हा एक बेसिक ऑब्जेक्टिव्हला धरून ही संस्था जी स्थापन झालेली आहे बाबासाहेबांनी केलेली मला वाटतं की त्याचे उद्दिष्ट फुलफिल झालेले आहेत या विभागाचे कारण की पहिलं जेव्हा डिग्री कॉलेज झालं म्हणजे या महाविद्यालयामध्ये जे काही विद्यार्थी शिकत होते बऱ्याचशा मोठ्या मोठ्या पदांवरती हुद्द्यावरती आज आपल्याला देशात परदेशात बघायला मिळतात त्याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर सुखदेव थोरात जे UGCचे चेअरमन म्हणून राहिले आज ICSSRचे ते चेअरमन आहेत तसेच NDI कांबळे हे प्लॅनिंग कमिशनवर होते माजी कुलगुरू डॉक्टर विठ्ठलराव घुगे हे पण PESचे एक माजी विद्यार्थी आहेत आणि असे बरेच लोकांचे आपण इथे नाव नमूद
करू शकतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेत शिक्षणाचं कार्य करता यावं यासारखा दुसरा मोठा आनंद नसल्याचं अनेक जण मान्य करतात. त्यांच्यामुळेच शैक्षणिक क्रांती घडली. परिणामी मोठ्या आणि व्यापक प्रमाणावर आज शिक्षणाचा प्रसार झाला. मी या संस्थेमध्ये 1994 पासून काम करतो. या संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे अगदीच सुरुवातीची जी तयारी चालली होती आणि त्यानंतर ऍडमिशन्स आणि हे यामध्ये माझा सहभाग राहिलेला आहे. काही दिवस नोटीस पिरियड पुरता मी MIT चा एम्प्लॉई होतो, पण आम्ही रोज येऊन इथे क्लासेस वगैरे घेत होतो, त्यामुळे पहिल्या दिवसापासून टीचिंग ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा माझा सहभाग राहिला. माझं खूप मोठं भाग्य होतं की बाबासाहेबांच्या या पावनभूमीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. बाबासाहेबांच्या विचारांचा एक मोठा पगडा माझ्या मनावरती होता. त्यांनी शिक्षणाची क्रांती केलेली आहे, त्या क्रांतीच्या त्यांच्या भूमीवरती इंजिनिअरिंग कॉलेज उभं राहणं आणि त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी आमच्या वाटचाल होणं हे फार मोठं कार्य होतं आणि आम्हाला त्यात सहभाग घेता आला याचा मला आनंद वाटतो. वास्तविक पाहता एक जुन्या त्यांच्या कल्पना ज्या होत्या त्यानुसार आम्ही हे पण पाहिलेलं आहे की इथला जो लेआउट करण्यात आला त्यावेळेस सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये एक टेक्निकल इन्स्टिट्यूटचं नमूद केलेलं आहे आणि योगायोगाने त्यांचं हे स्वप्न इथे पूर्ण झालं. आज शिक्षणाचं बाजारीकरण झालं असलं तरीही मिलिंद परिसर त्याला अपवाद ठरलाय. अगदी प्राथमिक शिक्षणापासून अभियांत्रिकीपर्यंत पैशांपेक्षा शिक्षण आणि त्याची गुणवत्ता मोठी असल्यानं डॉक्टर बाबासाहेबांची तत्व इथं तंतोतंत पाळली जातात. त्यामुळे तळागाळातील विद्यार्थी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी सोय झाली आहे. शिक्षण क्षेत्रात मराठवाड्यामध्ये जर पाय रोवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. दीनदलितांच्या मागासलेल्या मुलांना शिक्षण हे मिळत नसे आणि म्हणून ह्या समाजाला पुढे आणण्यासाठी शिक्षण हा एकच पर्याय आहे हे बाबासाहेबांनी जाणलं होतं आणि म्हणून त्यांनी नागपूर इथे दीक्षा आणि औरंगाबाद आणि मराठवाडा इथे शिक्षा अशी ही मोहीम राबवली आणि हे मिलिंद महाविद्यालय आहे. इथे सुरुवातीच्या काळामध्ये सर्व जाती धर्माचे, कारण की एकमेव महाविद्यालय होतं तेव्हा औरंगाबाद आणि मराठवाड्यामध्ये, ते तिथे खेड्यापाड्यातून नागपूर, विदर्भ, चंद्रपूर, भंडारा, सांगली, सातारा, संपूर्ण महाराष्ट्रातून गोरगरिबाचे लेकर येत होते. तसेच स्थानिकचे सर्व जाती धर्माचे विद्यार्थी इथे शिक्षण घेत होते. म्हणजे एका तऱ्हेने मिलिंदने शिक्षण क्षेत्राचं नेतृत्व केलेलं आहे मराठवाड्यात असं म्हणायला आपण काही हरकत नाही. मिलिंदचा विद्यार्थी आज देशाच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात त्याचे पाय रोवून प्रत्येक क्षेत्रात त्यांनी नेतृत्व करत आहे. आनंदाची बाब आहे की इथला विद्यार्थी खूप शिकून मोठा होत आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला नाव देण्याचा जो संघर्ष सुरू झाला आहे तो केवळ मिलिंदच्या स्थापनेमुळे झालेला आहे असं मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि म्हणून ही जी इथल्या संस्थेची महाविद्यालय आहेत ते महाविद्यालयानं एक निश्चय केलेला आहे की दीनदलितांच्या गोरगरिबांच्या मुलांना आजच नाही तर अनेक वर्ष येणारे अनेक वर्ष त्यांना शिक्षण देण्यात येईल. जे बाबासाहेबांनी केलेलं काम आहे ते आम्ही अविरतपणे पुढे चालू ठेवू अशी मी इथे आपल्याला ग्वाही देते. औरंगाबादचा मिलिंद परिसर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी आणि त्यांचे प्रेरणा स्रोत जागवणारा परिसर. त्यावेळेचे अनुभव ऐकताना आजही अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात. शिक्षण आणि शिक्षण पद्धती काळाच्या ओघात कितीही बदलली तरी मिलिंद परिसराचा लौकिक प्रत्येक वेळी नवी झळाळी देणारा ठरतो. आज ह्या नागसेन परिसरामध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विविध संस्था बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शिक्षण देत आहेत आणि आज ह्या महाविद्यालयातून आपण पाहतो की मोठ्या मोठ्या व्यक्ती इथून पास आउट होऊन गेलेले आहेत. उदाहरणार्थ ते आपले UGC चे चेअरमन असतील किंवा UPSC चे चेअरमन असतील, व्हाईस चान्सलर्स आहेत बहुतेक, या बरेचसे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. अशा या विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रामध्ये विविध एज्युकेशनचे त्यांना दारं बाबासाहेबांनी उघडे करून दिली. आज मिलिंद विज्ञान महाविद्यालयामध्ये आमच्या येथे 11वी ते TYBSC हे शिक्षण दिले जातं. याच्यामध्ये प्रामुख्याने रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, सांख्यिकी शास्त्र, गणित शास्त्र, BSc बायोटेक्नॉलॉजी, बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स, संगणक शास्त्र
आणि एम एस सी ऑर्गेनिक केमिस्ट्री आणि व्होकेशनल मध्ये आमच्याकडे क्रॉप सायन्स, ॲनिमल हजबंडरी आणि स्कूटर मोटरसायकल सर्व्हिसिंग असे विविध कोर्सेस 10+2 स्तरावर, डिग्री स्तरावर आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्तरावर घेतले जातात. जिथे मी शिकले तिथे मला काम करण्याची संधी मिळाली याच्याबद्दल मला खूपच अभिमान वाटतो. माझ्या मराठी मातीचा लावा ललाट असे टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. जगणं सोपं असतं तर कणत कणत जगली नसती माणसं, उगवणं खरं असतं तर गाव्यात सुकलीही नसती कणसं. तात्या तुम्ही ऐकता ना आमच्या या कविता गाताना, कुसुमाग्रज हा एकच तारा आहे मराठीचा सूर जपता. सहप्रायोजक युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, सर्व्हिस टू ह्युमॅनिटी, सर्व्हिस टू गॉड. स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन यात्रा, अंदमानचे प्रणेते, शिवसंघ प्रतिष्ठान, पुणे. दिवसाच्या शेवटी फेसची बॅटरी सुद्धा डाऊन होते, म्हणजे डल थकलेला. बट नॉट माइन, कारण माझ्याकडे आहे फेसचा चार्जर, नवीन बॉन्ड्समॅन. हा फक्त सामान्य फेस वॉश नाही, ह्यात आहे कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट. डल चेहरा उजळ बनवतो आणि थकलेल्या चेहरा उत्साह भरतो. फुल चार्ज, फुल उत्साह. बॉन्ड्समॅन फेसचा चार्जर. नई लॅक्मे सीसी कॉम्प्लेक्शन केयर क्रीम, एक नरिशिंग क्रीम मेकअप की खूबियों के साथ स्किन केयर नए अंदाज में. ऐसी स्किन के लिए जो लगे एक्सपर्ट्स द्वारा स्टाइल्ड. नई लैक्मे सीसी क्रीम, आपका स्किन स्टाइलिस्ट हर रोज. काय डाग इतके चिवट का असतात, ते अजिबात निघत नाही, कारण ते तुमच्या त्वचेच्या आत लपलेले असतात. पॉन्स इन्स्टिट्यूटने तयार केली आहे व्हाईट ब्युटी, ज्यात आहे जेल व्हाईट टेक्नॉलॉजी. ही खासपणे तयार केली आहे खोलवर शोषली जाण्यासाठी. खोलात जाऊन मुळापासून वरपर्यंत काळे डाग कमी करते, ज्यामुळे चिवट डाग सुद्धा पुसट होतात. खोलातून डाग नसलेली उजळ त्वचा, पॉन्स व्हाईट ब्युटी. तुमची त्वचा ही विसरेल स्वतः जवळ. पेयर्स मध्ये आहे ग्लिसरीन, ज्यामुळे तुमची त्वचा राहते यंग, दिसा यंग, राहा यंग. पेयर्स. फक्त एक स्ट्रोक आणि तुम्हाला मिळते आयकॉनिक आईज. प्रस्तुत आहे लॅक्मेचा नवीन आयकॉनिक काजल, 10 तास, नो स्मच, इंटेन्स ब्लॅक फिनिश. आयकॉनिक आईज एव्हरी डे, नवीन आयकॉनिक लॅक्मे तर्फे. हाताची ही अवस्था आहे तर फेसचा विचार कर. 300 दिवस उन्हात खेळ, मग बघूया 300 दिवस उन्हात ऍक्टिंग करतो. कळलं? हे घे फेअर अँड लव्हली मेन विथ फेअरनेस बूस्टर्स, जे उन्हापासून संरक्षण करतात आणि देतात 2 आठवड्यात आमचा अनबीटेबल फेअरनेस. मुली फिल्म्स कमी आणि क्रिकेट जास्त बघतात. फेअर अँड लव्हली मेन फेअरनेस क्रीम, ही आहे कम्फर्टची कपड्यांची दुनिया. इथे रस्ते, पक्षी, घर आणि लोक कपड्यांचे बनलेले. डिटर्जंटची धुलाई पाहिजे, पण धुलाई नंतर हा डलनेस नाही पाहिजे. औरंगाबाद जिल्ह्यात सहकाराचं जाळं मजबूत करणाऱ्या आदर्श ग्रुपची आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेची मजबूतीकडे वाटचाल. याच्यामध्ये स्त्रीला काय वाटतंय, त्या बाईला काय वाटतंय? पंतप्रधान नरेंद्र मोदी बाकीच्या बाबतीत बोलतात, या बाबतीत कधीच बोलणार नाही. किमान 700 ते 800 या दरम्यान मध्य रेल्वेवर वाढवायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट आणायची असेल तर त्याकरता पोषक वातावरण होणं गरजेचं आहे. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत राहा आवाज महाराष्ट्र. धूर ट्रान्समिशन प्रायव्हेट
प्रायव्हेट लिमिटेड, हार्नेसिंग सेफ्टी, ब्रीडिंग फ्युचर. परिसर औरंगाबाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं घट्ट करण्याचं प्रतीक ठरलंय. आज या परिसरात शिकून मोठमोठ्या ठिकाणी काम करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असेल, तरीही इथलं शिक्षण आणि गुणवत्ता जोपासण्याचा ओढा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. मी इंजिनिअरिंग याच कॉलेजमधून केलेलं आहे आणि माझं इंजिनिअरिंग 99 मध्ये कम्प्लीट झालेलं आहे. 99 सुरुवातीलाच मी विजिटिंग लेक्चरर म्हणून इथे कार्यरत होते आणि मध्यंतरी मी तुळजापूर इंजिनिअरिंग कॉलेज आणि 13 चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग उस्मानाबाद इथेही काम केलं. पण 2005 मी परत माझ्या संस्थेत जिथे मी शिकले तिथे मला काम करण्याची संधी मिळाली, याच्याबद्दल मला खूपच अभिमान वाटतो. आणि इथे आज मला 10 होत आहेत. इथे काम करताना ज्यावेळेस मी अनुभवते की मी माझ्या गुरुजन वर्गांसोबत ॲज अ कलीग म्हणून काम करते, तर हे मला फार अभिमानास्पद आहे माझ्यासाठी. हा तसेच जे सुरुवातीला ज्यावेळेस माझी सेकंड बॅच होती आणि इथे आम्हाला बिल्डिंग नव्हती, आमच्या कॉलेजची स्वतःची बिल्डिंग नव्हती, त्यावेळेस आम्ही लॉ कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये शिकलेलो. पण आता ज्यावेळेस आम्ही इथे आलो 15 ते 18 वर्षानंतर आम्ही इथे मी परत आहे इथे काम करते, तर त्यावेळेस ही एवढी भव्य बिल्डिंग आणि इथला कॅम्पस जो आहे तो इतकं छान झालेला आहे की मुलांना इथे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. मराठवाडा आणि विशेषतः औरंगाबाद आज उद्योग नगरी म्हणून जागतिक पातळीवर ओळखली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागास भागाच्या विकासासाठी पाहिलेलं हे सर्वात मोठं स्वप्न आज सत्यात उतरलंय. वडील पहिले बजाज मध्ये होते, त्यांनी बिझनेस मध्ये एंट्री केली, म्हणजे 25 एक्सपिरियन्स आल्यानंतर त्यांनी उद्योजक चालू केला. त्यानंतर माझं असं स्वप्न होतं की मी पुढे त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना हातभार लावू शकेल असं एखादं, म्हणून मी डिसाईड केलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून आपण त्यांच्यासोबत काम करू. आणि मी मग इथे PES कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. त्यानंतर इथलच्या स्टाफनी जे काही उद्योजक होण्यासाठी गरज असते, जसं मेकॅनिकल इंडस्ट्रीज चालवायची असेल जे ज्ञान पाहिजे ते सगळं कॉलेजकडून भेटलं. स्टाफचा सपोर्ट, जे प्रॅक्टिकल गोष्टी ॲक्च्युअल करायला पाहिजे थिअरीसोबत त्या समजून सांगितल्या, अशा पद्धतीने मी डिसिजन घेतलं की उद्योजक होण्याचं. माझी अशी इच्छा आहे का, जेव्हा कॉलेजचे स्टुडंट शिकतात तर ते मोस्टली थेरॉटिकल नॉलेज असतं, तर कॉलेज किंवा एखादी इन्स्टिट्यूट आहे त्यांना टोटल इंडस्ट्रीज सेटअप नाही करता येत किंवा त्यांना दाखवेल, तर मी कधीकधी येऊन स्टुडंट्सला भेटतो जेणेकरून त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज त्यांचं वाढेल. कॉलेजला पण ज्या इंडस्ट्रियल व्हिजिट असतात तर त्या आमच्या कंपनीत अरेंज करून त्यांना ॲक्च्युअल वर्किंग कशी चालती जेणेकरून त्यांचे जे थेरॉटिकल पॉईंट्स ते क्लिअर होऊन इमॅजिनेशन जे आहे ते ग्रोथ होते. ज्या संस्थेत आपण शिकलो त्या संस्थेला जन्मभर आपण काही देणं लागतो असा सेवाभाव जपण्याची शिकवण आज मिलिंद परिसरानं अनेकांना दिली आहे आणि त्याचाच आता अन्य सहकार्यांना उपयोग होतोय. PES आणि मिलिंद परिसरामध्ये सोसायटीने जे काही फॅसिलिटीज आणि इन्स्टिट्यूट दिलेले आहेत त्याच्यामध्ये मिलिंद कॉलेज एक खूप चांगलं इन्स्टिट्यूट आहे जिथे माझी 12 केलेली आहे. PES इंजिनिअरिंग कॉलेज ॲज अ सोसायटी ॲज अ इन्स्टिट्यूट म्हणून हे खूपच चांगलं इन्स्टिट्यूट आहे. इथे जो काही काळ आम्ही आमच्या शिक्षणामध्ये व्यतीत केला त्याच्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स आमच्यामध्ये डेव्हलप झाला आणि तो कॉन्फिडन्स हळूहळू एक खूप त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाला एक ऊर्जाशी मिळत गेली आणि तिथनं बाहेर पडल्यानंतर इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही आमचं MBA कम्प्लीट केलं, MBA सेल्स अँड मार्केटिंगमधनं केलं, तेही त्याच परिसरामुळे केल्यामुळे एक वेगळीच मला एक संपूर्ण असं माझा पूर्ण विकास जो माझा झालेला आहे हा पूर्ण PES सोसायटीच्या प्रांगणामध्ये झालेला आहे. तिथनं बाहेर पडल्यानंतर मी बरेचसे जागतिक दर्जाचे ऑटोमोबाईल कंपनीज जसं की होंडा मोटरसायकल्स अँड स्कूटर्स प्रायव्हेट लिमिटेड, त्याच्यानंतर मारुती सुझुकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि आता सध्या मी टाटा मोटर्समध्ये आहे, ह्या मागील 3 कंपनीजमध्ये मी तब्बल 12 काम केलेलं आहे. आणि ह्या पूर्ण कालावधीमध्ये
जो काही कॉन्फिडन्स लागतो, जो काही एक शैली लागते, जी काही शैक्षणिक पात्रता लागते, ती मला PES कॉलेजमधनं, या इन्स्टिट्यूटमधनं मला मिळालेली आहे. ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे दिल्ली असो, गुडगाव असो, कर्नाटक असो, केरला असो, ह्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जेव्हा आम्ही वेगळ्या वेगळ्या मॅनेजरी लेवलवरती जेव्हा मी काम केलं, तेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये जो काही शिक्षण आम्ही घेतलेलं आहे, जे आम्हाला शिक्षण भेटलं, त्याचा मला बराच फायदा झाला. PES मधून शिकल्यानं आज जागतिक स्पर्धेत गुणवत्ता आणि सचोटी ही मूल्य जपल्यामुळेच अनेकांना उद्योग उभारणीत यश मिळालंय. ज्या संस्थेमध्ये मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला, ते PES इंजिनिअरिंग कॉलेज, तिथे गेल्याच्या नंतर एक वेगळ्याच वातावरणामध्ये मी उतरल्याचा असा मला एक अनुभूती मिळत गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या भागाची ज्या मागासलेपणा आहे, त्या मागासलेपणाला दूर करण्यासाठी, शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्यासाठी त्यांनी या संस्थेची रचना केली होती, आणि त्या संस्थेमध्ये मला शिक्षण घेण्याचं भाग्य मिळालं होतं. त्यामुळे एक वेगळं एक आनंदही मिळत होता, एक जिम्मेदारी पण जाणवत होती, आणि त्या जिम्मेदारीच्या भावनेतून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने शैक्षणिक वातावरणातून घडत गेलो. आणि आवर्जून मला या गोष्टीचा उल्लेख करायला आवडेल की PES इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शैक्षणिक वातावरण तर निश्चित आहे, पण त्या शैक्षणिक वातावरणाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल आणि जीवनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणीवर कसं मात करता येईल, ह्या गोष्टींचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी शिकवण दिली गेली. सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही जे घडत गेलो आणि तेच जडणघडण आम्हाला आमच्या व्यवसायामध्ये खूप अधिकाधिक उपयोगात येत आहे. यामध्ये विशेष करून सांगायला आवडेल की जेव्हा इंजिनिअरिंग करत असताना मी स्वतः अर्न अँड लर्न सुद्धा करायचो. अर्न अँड लर्न करत असताना सुद्धा प्रोफेसर लोकांनी जे मला सहकार्य केलं त्यावेळेस ते मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्धार करण्याच्या कल्पनेनं आज ही संस्था जोमानं पुढे जातीये. गुणवत्ता या एकमेव निकषावर आज संस्थेतल्या हजारो तरुणांनी संस्था आणि मिलिंद परिसराचं नाव देश विदेशात मोठं केलंय. भविष्यातही याच गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. तर आपली आम्ही सोशल इंजिनिअरिंग जो भाग आम्ही म्हणतो ही आम्ही पुढे घेऊन येत आहोत. PES अभियांत्रिकी महाविद्यालय 1994 सुरुवात झाली आणि आमचा जो काही एक विजन आहे टू क्रिएट अ साऊंड टेक्निकल मॅन पॉवर विथ ग्लोबल कॉम्पिटेटिवनेस, मॉरॅलिटी अँड सोशल सेन्स, तर या विजनवर आम्ही आधारित आम्ही हे महाविद्यालय पुढे कसं नेता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत. या महाविद्यालयामध्ये बरेचसे विद्यार्थी उच्च पदावरती पण गेलेले आहेत, बरेचसे इंडस्ट्रियलिस्ट झालेले आहेत. या विद्यार्थ्यांना आजच्या मार्केटमध्ये स्टँड होण्यासाठी ज्या काही फॅसिलिटीज द्यायच्या आहेत, म्हणजे आज इंडस्ट्रीचा जो काही ट्रेंड आहे तो बदललेला आहे. इंडस्ट्री पहिले विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंगवरती खर्च करत असे, पण आज इंडस्ट्री रिक्रूट केल्यानंतर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणं बंद केलेलं आहे, म्हणजे त्यांना फिनिश्ड प्रोडक्ट पाहिजे असं हे केलेलं आहे. त्या अनुषंगाने महाविद्यालयाने बरेचसे ट्रेनिंग प्रोग्रॅम, ज्याला प्रॅक्टिकल अप्रोच आम्ही प्रत्येक विषयाला दिलेला आहे, आणि प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून विद्यार्थ्यांना ट्रेन करून आम्ही इंडस्ट्रीला देण्याचा प्रयत्न करतोय, एक फिनिश्ड प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची कवाडं सर्वांसाठी खुली केल्यानं मराठवाड्यात आज सर्व क्षेत्रात विकासाचं वारं वाहताना दिसतंय. आव्हानं स्वीकारण्यासाठी गुणवत्ता अंगी असण्याचं बाळकडू PES संस्थेनं दिल्यामुळेच इथले विद्यार्थी आज स्थित्यंतराच्या मार्गावर आहेत. बाबासाहेबांचा शिक्षण आणि गुणवत्तेबाबतचा मूलमंत्र आज प्रत्येकानं आत्मसात केल्यास भारतीय उद्योगाला आज पडणाऱ्या स्किल मॅन पॉवर बाबतच्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. PES संस्था तर तसा प्रयत्न करते, इतरांनीही राजकारण बाजूला ठेवून गुणवत्तेकडे लक्ष दिल्यास शिक्षण आणि विद्यार्थी दोघही मोठे होतील हे निश्चित. राजुरी स्टील,
मजबूत निर्माण की जान, सहप्रायोजक, सहकाराची समृद्ध परंपरा,